लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. रसिक हो, आपल्याकडे पद्धत आहे की शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीला नमन करून किंवा शंकराला नमन करून त्या शुभ कार्याची आपण सुरुवात करतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांना ठाऊक असेल एक असा संत होऊन गेला की ज्याने आपल्या 9000 ओव्यांचा वाग्यज्ञ सुरू करताना गणपतीला नव्हे, शंकराला नव्हे, तर थेट त्या विश्वात्मक देवाला वंदन केलंय आणि मग त्या आपल्या 9000 ओव्यांच्या वाग्यज्ञाची सुरुवात केली आहे. तो अवलिया संत म्हणजे संतावसंत ज्ञानेश्वर. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हणत ज्ञानेश्वरांनी कुठल्या देवाला वंदन नाही केलं, तर त्यांनी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जे आत्मतत्व आद्यतत्व वसलेलं आहे त्याला नमन केलं. रसिक हो, गदिमांनी एक फार छान गाणं लिहून ठेवलं आहे ज्ञानेश्वरांवर. ते गाणं मी प्रथमेशला सादर करायला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी काय आयुष्य बघा ज्ञानेश्वरांचं. त्या इंद्रायणीमध्ये त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी लागली आणि त्या सगळ्या आळंदीच्या समाजानं ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं. अहो, 14-15 वर्षांची ही पोरं माधुकरी मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी आळंदीच्या दारोदार जात आहेत आणि या महामानवांना पाहून त्या आळंदीच्या घरांची दारं बंद होत आहेत. रसिक हो, ज्ञानेश्वरांवरती या जगानं फार अन्याय केलेत, पण ज्या जगाने ज्ञानेश्वरांवर अन्याय केलेत, ज्या जगाने ज्ञानेश्वरांचा छळ केलाय, त्याच जगासाठी ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं. काय मोठी गंमत आहे पहा. पसायदानाच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, दुरितांचे तिमिर जावो. ज्ञानेश्वरांनी पसायदानाची सुरुवात करताना ज्ञानेश्वरांसारख्या एखाद्या मोठ्या संताला सज्जन माणसांची आठवण का होऊ नये, त्यांना दुर्जनांची आठवण का व्हावी, त्यांनी का म्हणावं दुरितांचे तिमिर जावो, पापांचा अंधार नाहीसा होऊ असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. याचं बीज, याचं उत्तर कशात दडलंय सांगू. ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. एखादी आई असते, तिला 2 लेकरं असतात, एक चांगल्या वळणाला लागलेलं असतं, एकाचा मार्ग थोडासा खडतर असतो, वाईट असतो, पण त्या आईला त्या चांगल्या वळणाला लागलेल्या मुलापेक्षा त्या खडतर वाईट वळणाला लागलेल्या मुलाची काळजी जास्त असते. मला असं वाटतं ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो याच्यामध्ये त्यांच्या माऊलीपणाची बीजं कुठेतरी दडलेली आहेत. त्या काळी संस्कृत भाषेमध्ये अडकलेला जो समाज होता, त्या समाजाला ज्ञानेश्वरांनी किती साधं सोपं सांगितलं. ज्ञानेश्वर म्हणाले, देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीसारी साधी येल्या. तुम्हाला कुठलंच वेगळं अध्यात्म सांगायची गरज नाही. अवघ्या 4 ओळीत त्यांनी ते अध्यात्म सांगितलं आणि तो वाळवंटातला सगळा समाज, ते सगळे वारकरी आनंदानं नाचायला लागले आणि म्हणायला लागले, आम्हाला गीता कळाली, आम्हाला गीता कळाली. गदिमांनी फार छान वर्णन करून ठेवलं आहे ज्ञानेश्वरांचं आणि पु ल देशपांडेंनी ते गाणं संगीतबद्ध केलं आहे इंद्रायणी काठी. मी प्रथमेशला विनंती करतो त्यांना हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करावं. लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. Thank you.
ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे।
लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.